मी तुम्हा सगळ्यांना काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये का? माझ्याला काय झाले, तिची प्रकृती अचानक का खालावली, हे काहीही झालं तरी या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. आलंय ध्यानात? कसला त्रास होतोय मला, इतक्या असह्य वेदना मला का होत आहेत? मला माहिती की माझ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तर केवळ तुम्हीच देऊ शकता. आता या क्षणी मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याजवळ असता तर या वेदनांतून माझी नक्की सुटका केली असती. मला तुमची आठवण येते. तुम्ही कुठे आहात? मला होणारा हा त्रास, या वेदना तुम्हाला जाणवतायत का? एकीकडे मी आपल्या विवाहाची स्वप्न पाहत होते आणि आता एकीकडे माझ्या शरीरातला रोम अन रोम या वेदनेने तडफडतो आहे. आपला विवाह होईल की नाही अशी मला भीती वाटू लागली आहे, कारण मी या वेदना सहन करून आता जगू शकेन असं मला वाटत नाही. देवा, देवा, आपणास कोणत्या परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे हे आम्ही समजू शकतो, म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण माझ्या बरोबर गडावर चलावे. नाही वृद्धांजी, नाही, मला इथेच एकट राव दे. देवा, आपणास होणाऱ्या वेदना मी पाहू शकत नाही. आपण माझ्यावर रागावलात तरी चालेल, पण मी आपणास गडावर घेऊन जाणार हे निश्चित. नंदी.